देखिए, सबसे पहले तो मैं हमारे नेता आदरणीय मोदी जी और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह जी, हमारे कार्याध्यक्ष नड्डा जी, इन सभी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने फिर एक बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में मुझे सेवा करने का मौका दिया। मूल रूप से महाराष्ट्र की जनता ने एक बहुत स्पष्ट जनादेश दिया था, किंतु उस जनादेश को नकारते हुए हमारे साथ लड़ी शिवसेना पार्टी ने हमारे साथ गठबंधन करने की जगह दूसरी ओर गठबंधन करने का प्रयास शुरू किया, और जिसके चलते महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लागू हुआ। अब महाराष्ट्र में कितना समय राष्ट्रपति शासन लागू हो, महाराष्ट्र के एक अगड़े राज्य को ये शोभा भी नहीं देता, और इसके चलते महाराष्ट्र को एक स्थिर शासन देने की आवश्यकता थी। कोई खिचड़ी शासन नहीं, जहां पर तीन ऐसी पार्टियां साथ में आ जाए और कोई सरकार बना दे जो चल भी ना पाए। और ऐसे समय मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता श्री अजीतदादा पवार जी का अभिनंदन भी करना चाहूंगा, उनका आभार भी व्यक्त करना चाहूंगा कि उन्होंने ये निर्णय लिया कि महाराष्ट्र को एक स्थायी सरकार मिले। इस हेतु से वे भारतीय जनता पार्टी के साथ आएंगे, हमारे साथ में कुछ अन्य लोग भी आए हैं, और इसके चलते हमने हमारा दावा आदरणीय राज्यपाल जी को पेश किया। उस दावे की पुष्टि करते हुए आदरणीय राज्यपाल जी ने माननीय राष्ट्रपति जी से अनुशंसा की कि राष्ट्रपति शासन वापस लिया जाए, और राष्ट्रपति शासन वापस लेने के बाद आज यहाँ पर हमको माननीय राज्यपाल जी ने शपथ का निमंत्रण दिया। मैंने और श्री अजीत दादा पवार, इन्होंने शपथ ली है, मैंने मुख्यमंत्री पद की ली है, उन्होंने उप मुख्यमंत्री पद की ली है, और मेरा विश्वास है कि महाराष्ट्र में एक स्थिर स्थायी इस प्रकार की सरकार हम लोग दे पाएंगे। आज सर्वात पहिल्यांदा मी आमचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी जी, आमचे अध्यक्ष अमित भाई शहा आणि त्यासोबत आमचे कार्याध्यक्ष श्री नड्डा जी यांचे आभार मानतो की महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी पुन्हा एकदा त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिली। खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं एक अतिशय स्पष्ट जनादेश दिला होता, आणि तो जनादेश मिळाल्यानंतर आमचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने तो जनादेश नाकारून इतर पक्षांसोबत जाण्याच्या संदर्भातली चर्चा सुरू केली, आणि या चर्चेमुळे महाराष्ट्रामध्ये कुठलं सरकार बनू शकलं नाही, राष्ट्रपती शासन लावण्याची वेळ त्या ठिकाणी आली, आणि अनेक दिवस राष्ट्रपती शासन लागल्यानंतर देखील एक अतिशय खिचडी अशा प्रकारचं सरकार तयार करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी सुरू होता, जे सरकार चालू शकत नाही, जे सरकार बनवू शकत नाही। आणि मग अशा परिस्थितीमध्ये जनतेने आपल्याला निवडून दिल्यानंतर या महाराष्ट्राला एक स्थायी सरकार मिळालं पाहिजे, याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री अजितदादा पवार यांनी हा निर्णय घेतला की भारतीय जनता पक्षाला ते समर्थन देतील, ते सरकारमध्ये येतील। काही अन्य पक्षाचे अपक्ष यांनी देखील आम्हाला समर्थन दिलं, आणि आम्ही या समर्थनाच्या भरोश्यावर आमचा दावा हा माननीय राज्यपालांकडे दाखल केला। त्या दाव्याची पुष्टी केल्यानंतर माननीय राज्यपाल महोदयांनी राष्ट्रपतींकडे शिफारस केली की इथे आता सरकार तयार होऊ शकतं, आणि म्हणून राष्ट्रपती महोदयांनी राष्ट्रपती राजवट मागे घेतल्यामुळे माननीय राज्यपाल महोदयांनी आज आम्हाला शपथविधीकरता बोलवलं। या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची मी शपथ घेतली आहे, उपमुख्यमंत्री पदाची दादांनी शपथ घेतलेली आहे। मी निश्चितपणे महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्रासमोर आज जी आव्हानं आहेत त्याचा सामना आम्ही अत्यंत समर्थपणे करू। 5 वर्ष हे सरकार पूर्ण ताकदीनं आम्ही चालवू, निश्चितपणे समन्वयानं जनतेच्या हिताकरता हे सरकार चालेल। विशेषतः शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे, त्या संकटामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही करू। ही गोष्ट खरी आहे की जो जनादेश मिळाला होता त्याचा जर सन्मान झाला असता, कारण शेवटी खरं वचन हे आम्ही जनतेला दिलं होतं। एकमेकाला काय वचन दिलं काय नाही दिलं, त्यांचं म्हणणं होतं दिलं, आमचं म्हणणं होतं नाही दिलं, या चर्चेपेक्षा जनतेकडे जात असताना जनतेला वचन दिलं होतं की आम्हाला तुम्ही निवडून द्या, एकत्रितपणे आम्ही सरकार चालवू,
पण त्या वचनाचा एक प्रकारे भंगच झाला आणि आमच्याऐवजी दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नामुळे ही राष्ट्रपती राजवट लागली आणि म्हणूनच आज हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. महाराष्ट्राच्या हिताकरता घेतलेला निर्णय, मला विश्वास आहे की लवकरच सर्व लोक याचं स्वागत करतील. एक अत्यंत स्थिर सरकार आम्ही या महाराष्ट्राला देऊ. माननीय राज्यपालजी आम्हाला पत्र देतील, ते पत्र देऊन आम्हाला सांगतील किती दिवसात आम्हाला बहुमत सिद्ध करायचं आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टी, त्यानुसार आम्ही बहुमत वगैरे सगळं सिद्ध करू आणि योग्य वेळी मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल. देखिए ऐसा है कि अभी तो राज्यपाल जी हमारा शपथ हुआ है, हमको लेटर देकर पत्र देकर कितने दिनों में हमने बहुमत साबित करना है इसके बारे में हमको चिट्ठी मिलेगी, उसके आधार पर हम निश्चित रूप से अपना बहुमत हमारे फ्लोर पर फ्लोर टेस्ट में साबित कर पाएंगे. और जहां तक मंत्रिमंडल विस्तार का सवाल है तो उसको भी उचित समय किया जाएगा.